नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहोत कणकेश्वरला. कणकेश्वर हे अलिबागमधील एक प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र आहे. समुद्रसपाटीपासून 3700 फूट वर असलेलं, ढगांच्या कुशीत बसलेलं असं कणकेश्वर. अचानक आपला प्लॅन झाला आणि निघालो कणकेश्वरला. निसर्गरम्य अशा ढगाळ वातावरणाचा आनंद घेत आपल्या गँग सोबत आपण आलोय. कुठे आलोय आपण? कणकेश्वरला आलोय आणि इकडचा फॉग ओके एकदम खतरनाक दिसतोय. हे आहेत आपल्या सोबत सगळी गँग आपली. तर धन्यवाद. पायऱ्याची कट असल्यामुळे असे पडापड तर होतच असते. वाटेतच आपल्याला एक कुंड लागतो, ब्रह्मकुंड. याची एक वेगळीच हिस्ट्री आहे. इकडे पोहण्याचा आनंद अगदी वेगळाच आहे. खूप गर्दी असते इकडे, पण पोहायला मिळतं. पुढे निघाल्यावर लगेचच कणकेश्वर मंदिर येतं. ढगांच्या कुशीत असं बसलेलं असं शंकराचं मंदिर स्वर्गात आल्यासारखं वाटतं अगदी. नक्कीच तुम्ही या मंदिराला व्हिजिट करा. वाराही त्यावेळेला एवढा होता की मला रेकॉर्ड करायला पण काही गोष्टी मिळाल्या नाही, कारण पाऊस, वारा, धुकं खूप वेगळे होते. एकदम निसर्गरम्य असं छान वाटत होतं. छोटासाच व्हिडिओ बनवला, जास्त कामे मोठा बनवता आला नाही, कारण पाऊसही तेवढा होता. अलिबाग वरून रेवस किंवा मांडवा रोडला जाणारे कोणतेही पब्लिक ट्रान्सपोर्ट पकडला की कणकेश्वर फाट्याला उतरू शकतो. तिकडून जवळच आहे. किंवा तुम्ही कार्ले खिंडीमधून रेवस मार्गे सुद्धा येऊ शकता. वाटेतला जो व्ह्यू आहे तो एकदम वेगळाच वाटतो, अगदी स्वर्गात आल्यासारखं. फोटो तर तुम्ही पाहिलेच असाल, आणि नसेल पाहिले तर आपल्या इन्स्टा पेजला पण फॉलो करा. तिकडे आपण वेगवेगळे फोटोज किंवा स्टोरीज अपलोड करत असतो. हे आहे ॲक्च्युअल मंदिर. आजूबाजूचं धुकं पाहून एकदम वेगळाच आभास होतो. मंदिरात गेल्यानंतरही तसंच होता, अगदी धुकंच धुकं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच, कॅमेरामध्ये तुम्हाला दिसत असेलच कदाचित, बट खूप जास्त आतमध्ये असं धुकं होतं. अंधार, थोडं आतमध्ये गेल्यानंतरच अंधार होता. अंधाराच्या आतमध्ये शंकराची मूर्ती, पिंड बसलेली होती, बट एक नंबर अनुभव होता. काही वेगळंच वाटत होतं. बाजूलाच एक मंदिर आहे गणपतीचं. खूप छान मूर्ती आहे आतमध्ये, आणि एकदम प्रसन्न असं वाटतं तिकडे. आजूबाजूचा निसर्ग एकदम वेगळाच. पाऊस सुरू झाला की कांदा भजी आणि चहाची मजाच वेगळी असते. बाहेर पाऊस, हातामध्ये कांदा भजी, एक वेगळाच अनुभव. सुख असंच वाटतं, तेही एवढ्यावरती जंगलाच्या एरियामध्ये असं काही खायला मिळालं की अतिशय छान वाटतं. तर मंडळी, आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंट करायला पण विसरू नका.
भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.